नमस्कार मित्रांनो, आपण गीतेतील अध्याय क्रमांक 10 अध्ययन करत होतो, परंतु मधल्या काही अडचणीमुळे आपल्याला ते अध्ययन करता आलेले नाही। तरी आपण भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक 10 विवृत्ती योग या संदर्भात जाणून घेणार आहोत। जय श्रीकृष्ण। आजचा दिवस तुम्हाला सुखात, समाधानात, आनंदात जावो ही श्रीकृष्णचरणी प्रार्थना। आपण गीतेतील अध्याय 10 विभूती योग या संदर्भात जाणून घेणार आहोत। तरी आपण पुढील श्लोकाकडे वळूया। महर्षय सप्त पूर्वे चत्वारो मनवस्ताता मद्वाहा मानसा जाता येषाम लोको यमहा प्रजा। सप्त ऋषिगण आणि त्याच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच मनू माझ्या मनापासून निर्माण होतात, म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात। तात्पर्य, भगवंत या श्लोकात विश्वातील प्रजेचे मूळ वंशावळ सांगत आहेत। ब्रह्मदेव हा भगवंताच्या हिरण्य गर्भनामक शक्तीपासून जन्मलेला सर्वप्रथम जीव होय। ब्रह्मदेव हा भगवंताच्या हिरण्य गर्भनामक शक्तीपासून जन्मलेला सर्वप्रथम जीव होय हे महत्त्वाचं आहे। ब्रह्मदेवापासून 7 महर्षी त्यांच्यापूर्वी सनक, सनंद, सनातन आणि सनत कुमार हे 4 महर्षी आणि मनू प्रगट झाले। या 25 महर्षींना संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व जीवांचे प्रजापती असे म्हटले जाते। ब्रह्मांड असंख्य आहेत आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये असंख्य ग्रहलोक आहेत आणि प्रत्येक ग्रहलोक वैविध्यपूर्ण योनींनी परिपूर्ण आहेत। या सर्वांचा जन्म या 25 प्रजातीपासून झाला आहे। ब्रह्मदेवापासून प्रथम देवतांच्या गणनेनुसार 1000 वर्ष इतकी तपश्चर्या केली। ब्रह्मदेवाने सर्वप्रथम देवतांच्या गणनेनुसार 1000 वर्ष इतकी तपश्चर्या केली आणि नंतर श्रीकृष्णांच्या कृपेमुळे त्यांना सृष्टीची निर्मिती कशी करावी हे ज्ञान प्राप्त झाले। ब्रह्मदेवापासून सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार, नंतर रुद्र आणि नंतर सप्तऋषी प्रगट झाले। या प्रकारे भगवंताच्या शक्तीपासून सर्व ब्राह्मण आणि क्षत्रियांची उत्पत्ती झाली। ब्रह्मदेवांना पितामह म्हणतात तर श्रीकृष्णांना प्रपितामह असे म्हणतात हे भगवद्गीतेच्या 11 अध्यायात सांगितले आहे। मित्रांनो, या श्लोकामध्ये मानवाची, ब्रह्मांडाची, देवांची, ऋषींची आणि ब्राह्मणांची कशी उत्पत्ती झाली या संदर्भातलं विवेचन आपण ऐकले आहात। यताम विभूती योगम च मम यो वेति तत्वत सो अविकल्पेन योगेन युज्यति नात्र संशयः। ज्याला आपल्या ऐश्वर्याची आणि योगशक्तीची वास्तविकपणे खात्री पटते तो अन्यन्न भक्तियोगामध्ये तत्पर होतो, यात मुळीच शंका नाही। तात्पर्य, आध्यात्मिक सिद्धीचे परमोच्च शिखर म्हणजे भगवंताचे ज्ञान होय। जोपर्यंत मनुष्याला भगवंताच्या विविध ऐश्वर्यासंबंधी पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत तो भक्तीमध्ये निमग्न होऊ शकत नाही। सामान्यपणे लोकांना माहीत असते की परमेश्वर महान आहे, परंतु परमेश्वर सर्वश्रेष्ठ कसा आहे त्याचे सविस्तर ज्ञान त्यांना नसते। या ठिकाणी हे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे। परमेश्वर कसा सर्वश्रेष्ठ आहे हे जर मनुष्याला कळाले तर सहजच तो भगवंतांना शरण जातो
आणि भगवत गीतेमध्ये संलग्न होतो। जेव्हा मनुष्य भगवंताचे ऐश्वर्य तत्वता जाणतो तेव्हा भगवंतांना शरण जाण्यापासून त्याला इतर कोणताही विकल्प राहत नाही। हे तत्व हा तत्वतः ज्ञान श्रीमद भगवत श्रीमद भागवत गीता आणि तत्सम शास्त्रातल्या वर्णनापासून जाणता येते। या ब्रह्मांडाच्या संचलनासाठी अनेक देवदेवता सर्व लोकांमध्ये नियुक्त केलेल्या आहेत। त्यामध्ये ब्रह्मदेव शंकर चतुष्क कुमार आणि प्रजापती हे प्रमुख आहेत। ब्रह्मांडातील पूजेचे आणि प्रजेचे अनेक पूर्वज आहेत आणि या सर्व पूर्वजांचा जन्म भगवान श्रीकृष्णापासून झाला आहे। श्रीकृष्ण हे सर्व पूर्वजांचे पूर्वज आहेत। मित्रांनो, ब्रह्मांडाच्या संचलनासाठी देवांनी आणि सर्वांचं मूळ असं श्रीकृष्णांनी ब्रह्मदेव शंकर चतुष्कुमार आणि इतर प्रजातीचे प्रमुख आहेत। अनेक पूर्वज प्रजेचे ते मूळ आहेत। या पूर्वजांचा जन्म भगवान श्रीकृष्णापासून झाला आहे आणि भगवान या सर्वांचे मूळ पूर्वज आहेत। भगवंताच्या ऐश्वर्यापैकी काही ऐश्वर्य आहेत। जेव्हा मनुष्याच्या यांच्याविषयी दृढ विश्वास होतो तेव्हा मोठ्या श्रद्धेने आणि निसंदेह होऊन तो श्रीकृष्णाचा स्वीकार करतो आणि भक्तीमध्ये युक्त होतो। भगवंताच्या प्रेममयी गाई भक्तीमध्ये गोडी वृत्तुंगत होण्याकरिता हे सर्व सविस्तर ज्ञान आवश्यक आहे। श्रीकृष्ण कसे महान आहेत हे जाणून घेण्यामध्ये मनुष्याने दुर्लक्ष करू नये, कारण श्रीकृष्णांचा महिमा जाणल्याने प्रामाणिकपणे भक्ती करण्याचा निश्चय निर्माण होतो। अहम सर्वस्य प्रभोः मतः सर्व पर्वत प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मा बुधा भाव समन्वितः। मी सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्तीकर्ता आहे, हे काही माझ्यापासूनच उद्भवते। जे बुद्धिमान मनुष्य पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात, अंतकरणपूर्वक मला बसतात। तात्पर्य, ज्या विद्वानांनी वेदांचे पूर्णपणे अध्ययन केले आहे आणि श्री चैतन्य महाप्रभूंसारख्या प्रमाणित अधिकाऱ्याकडून ज्ञान प्राप्त केले आहे, तसेच ही शिकवण कशी आचरणात आणावे हे जाणले आहे, तोच श्रीकृष्ण हे आध्यात्मिक आणि भौतिक या दोन्ही जगतांचे उत्पत्तीकर्ता कसे असू शकतात हे जाणू शकतो। हे पूर्णपणे जाणल्यामुळे तो भगवद्गीतेमध्ये निश्चयाने दृढ होतो। मूर्खांद्वारे अथवा निरर्थक भाषांमुळे तो कधीच विचलित होऊ शकत नाही। हे सर्व वेद स्वीकारतात की श्रीकृष्ण हेच ब्रह्मदेव शंकर आणि इतर सर्व देवतांचे उगमस्थान आहेत। सर्व वेदांमध्ये म्हटले आहे की यो ब्रह्माणं विधाताति पूर्व यो वै वेदांच गापयती स्वकृष्णम। श्रीकृष्णांनीच प्रारंभी ब्रह्मदेवाला वेद प्रदान केले आणि त्यांनीच गतकाळात वेदाचा प्रसार केला। नंतर पुन्हा नारायण उपनिषदात सांगितले आहे की अतपुरुषा हनैव नारायण अकामयात प्रजा सृजयती। त्यानंतर भगवान नारायणांनी जीवांना उत्पन्न करण्याची इच्छा केली। त्यामध्ये पुढे म्हटले आहे की नारायणात ब्रह्मोदायते नारायणात प्रजापती प्रजायते नारायणात इंद्रो जायते नारायण दुष्टो वसवो जायते नारायण देका दश रुद्र जायते नारायणाद्वादशा भित्यः। नारायणापासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला आणि नारायणापासूनच
प्रजापतीची उत्पत्ती झाली. नारायणापासूनच इंद्र, 8 वसु, 11 रुद्र आणि 12 आदित्य यांचा जन्म झाला. नारायण हे श्रीकृष्णांचेच विस्तारित रूप आहे. त्याच वेदामध्ये म्हटले आहे की ब्रह्मण्यो देवकी पुत्र हा, देवकी पुत्र कृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत. नंतर म्हटले आहे की एकवय्य नारायण असिन्न ब्रह्मो न ईशानो नापी नाग्निसमो नेमो द्यात्वा पृथ्वी न नक्षत्राणी न सूर्य हा. सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेव, शिव, अग्नि, चंद्र, नक्षत्र, सूर्य इत्यादी कोणीच नसून केवळ एकमात्र भगवान नारायण होते. महापनिषदातच म्हटले आहे की भगवंताच्या कपाळातून शंकराचा जन्म झाला. याप्रमाणे वेद सांगतात की शिव, ब्रह्मा आदींचे निर्माते पुरुषोत्तम भगवान यांचेच पूजन केले पाहिजे. मोक्ष धर्मामध्ये श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात की प्रजापतींच रुद्रम चाप्यमहम सृजामि वहे तो ही माना विजानितो मम माया विहोई हिता. शिव तथा अन्य प्रजापतींची उत्पत्ती माझ्यापासूनच झाली आहे, परंतु ते माझ्या मायाशक्तीने मोहित झाल्यामुळे त्यांना माहीत नसते की मीच त्यांचा उत्पत्तीकर्ता आहे. वराहपुराणातही म्हटले आहे की नारायण हा परो देवस्थ माझे चतुरस्थ मुखहा तस्माद रुद्रो अभावदेव हा सच सर्वज्ञातां गतहा. नारायण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्यांच्यापासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रह्मदेवापासूनच रुद्राचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्ण हेच संपूर्ण सुष्ट गोष्टींचे उगमस्थान आहेत आणि त्यांनाच सर्व गोष्टींचे परमकारण असे म्हटले जाते. श्रीकृष्ण म्हणतात की सर्व काही माझ्यापासूनच उत्पन्न झाल्यामुळे मीच सर्वांचे मूळ उगमस्थान आहे. सर्व काही माझ्या अधीन आहे. माझ्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही. श्रीकृष्णाव्यतिरिक्त इतर कोणीही परमनियंत्रक नाही. प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंकडून वैदिक प्रमाणानुसार जो श्रीकृष्णांना या इतर जाणतो तो आपल्या सर्व शक्तीनिशी कृष्ण भावनेमध्ये निमग्न होतो आणि खऱ्या अर्थाने विद्वान बनतो. त्याच्या तुलनेत श्रीकृष्णांना न जाणणारे इतर सर्वजण केवळ मूर्खच होत. केवळ मूर्खच श्रीकृष्णांना साधारण मानव समजतो. अशा मूर्खांद्वारे कृष्ण भावना भावित मनुष्याने गोंधळून न जाऊ नये. त्याने भगवद्गीतेवरील सर्व अनधिकृत भाष्य आणि भाष्यकारांनी स्वमताने लावलेले अर्थ टाळले पाहिजेत आणि निश्चयाने सर्व दृढतेने कृष्ण भावनेच्या मार्गावर अग्रेसर झाले पाहिजे. मच्छित्ता मतगता प्राणः बोधयंतो परस्परं कथयंतश्च मानित्यं तुष्यन्ति च रमणन्ति च. माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते. त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो. तात्पर्य या श्लोकामध्ये शुद्ध भक्तांची लक्षणं सांगण्यात आली आहेत. असे शुद्ध भक्त पूर्णपणे दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये रममान झालेले असतात आणि त्यांचे मन श्रीकृष्णांच्या चरणकमलावरून कधीच ढळू शकत नाही. ते केवळ दिव्य विषयांचीच चर्चा करतात. या श्लोकामध्ये शुद्ध भक्तांची लक्षणं विशेष रूपाने वर्णिलेली आहेत.
भगवत भक्त हे भगवंताच्या गुण आणि लीलांचे अरनिश स्तवन करण्यात रममान झालेले असतात. हे त्यांचे हृदय आणि प्राण निरंतर श्रीकृष्णांच्या ठाई लीन झालेले असतात आणि इतर भक्तांबरोबर कृष्ण कथा करण्यामध्येच त्यांना आनंद वाटतो. भक्तीच्या प्रारंभी अवस्थेमध्ये त्यांना सेवेद्वारेच दिव्यानंदाचा अनुभव येतो आणि परिपक्व अवस्थेमध्ये ते भगवत प्रेमामध्ये स्थित असतात. एकदा ते अशा दिव्य स्थितीमध्ये स्थित झाल्यावर भगवंताने आपल्या धामामध्ये प्रगट केलेल्या परमोच्च संसिद्धीचे आस्वादन ते करू शकतात. श्री चैतन्य महाप्रभू भक्तीची तुलना हृदयामध्ये होणाऱ्या बीजरोपणाशी करतात. ब्रह्मांडातील निरनिराळ्या लोकांमध्ये असंख्य जीवब्रह्मांड करीत असतात आणि त्यांच्यापैकी थोड्याच जीवांना शुद्ध भक्तांच्या संगतीत येण्याचे व भगवत भक्तीमध्ये म्हणजे काय हे जाणून घेण्याचे सद्भाग्य लाभते. भक्ती ही एका बीजाप्रमाणे आहे आणि जर जीवाच्या हृदयामध्ये या बीजाचे रोपण केले आणि जर जीवाने हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे श्रवण आणि कीर्तन केले तर ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाचे बीज नियमितपणे पाणी घातल्याने अंकुरित होते त्याप्रमाणे ते बीज अंकुरित होते. ही आध्यात्मिक भक्तिलता हळूहळू वाढत जाते आणि ब्रह्मांडाचे आवरण भेदित आध्यात्मिक विश्वातील ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करते. आध्यात्मिक विश्वातही ती वाढत जाते आणि श्रीकृष्णांच्या सर्वोच्च लोकांमध्ये गोलोक वृंदावनामध्ये जाऊन पोचते. अखेरीस ही भक्तिलता श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रय घेऊन तेथे विश्राम करते. ज्याप्रमाणे एखाद्या वेलीची वाढ होत असताना फळे आणि फुले येतात त्याप्रमाणे हळूहळू या भक्तिरूप लतिकेला फळे येतात आणि श्रवण कीर्तन रूपामध्ये भक्तिलतेवर जलसिंचन चालूच राहते. या भक्तिलतेचे विस्तृत वर्णन चैतन्य चरितामृतात करण्यात आलेले आहे. या ठिकाणी असे वर्णन करण्यात आले आहे की जेव्हा पूर्ण वाढ झालेली भक्तिलता भगवंताच्या चरणकमलांचा आश्रय घेते तेव्हा मनुष्य भगवत प्रेमामध्ये पूर्णपणे तल्लीन होतो आणि ज्याप्रमाणे मासा पाण्याविना जगू शकत नाही तसा त्याप्रमाणे भक्त भगवंताच्या सानिध्याविना क्षणभरही जगू शकत नाही. अशा अवस्थेत भक्ताला भगवंताच्या सानिध्यामध्ये साक्षात दिव्य गुणांचीच प्राप्ती होते. श्रीमद भागवतातही भगवंत आणि भक्त यांच्या संबंधाविषयीचे वर्णने आहेत म्हणून भागवतातच सांगितल्याप्रमाणे श्रीमद भागवत हे भक्तांना अतिशय प्रिय आहे. श्रीमद भागवत पुराण अमलम येद वैष्णव हा प्रियम. भागवतात भौतिक कर्म अर्थ काम किंवा मोक्ष इत्यादींचे मूळ आणि मुळीचं वर्णन नाही. श्रीमद भागवत हे केवळ एकच असे कथन आहे की ज्यामध्ये भक्त आणि भगवंत यांच्या दिव्य भावाचे सविस्तर वर्णन आहे. म्हणून ज्याप्रमाणे युवक युवती एकमेकाच्या सहवासात आनंद प्राप्त करीत असतात त्याप्रमाणे कृष्ण भावनेमध्ये साक्षात्कारी व्यक्ती अशा दिव्य कथांचे श्रवण करण्यामध्ये आनंद प्राप्त करतात. जय श्री कृष्ण. मित्रांनो, आज या ठिकाणी आपण थांबूयात. आपण याचा आनंद घेतल्याबद्दल धन्यवाद.